تركستان ده دي منزل प्रदीप निफाडकरांच्या पुढाकाराने तुम्ही जो हा सगळा जगभरातल्या मराठी रसिकांचा मेळावा भले ऑनलाईन का असेल पण तुम्ही ऑर्गनाईज केलाय, तुम्ही अतिशय तांत्रिक उत्तम झाला. मी मला तर या तंत्राची फारशी माहिती नाही, पण मी अलीकडे लिहितो लॅपटॉप बरोबर का हे तितकंच खरंय. पण तुम्ही हा तांत्रिक दृष्ट्या सुंदर मॅनेज करून सगळ्यांना तो दाखवताय रिअली. आणि या निमित्ताने खरं म्हणजे कोणी काही म्हणो, पण मला असं वाटतं की ही जी एक आंदोलन म्हणा, चळवळ म्हणा, जागर म्हणा, हा जो या निमित्ताने उभा राहिला त्यामुळेच कदाचित महापालिकेला पुन्हा जागवली असेल आणि त्यांनी प्रतिमांच्या स्मारकाची घोषणाही केली असेल. लेट अस होप फॉर द बेस्ट. आणि तुम्ही महापौर आमचं म्हणताय की आम्ही महिन्या दीड महिन्यात त्याचा मुहूर्त करू आणि दोन वर्षात ते पूर्ण करू, त्या अर्थात आपणही बघूया. मी परवा तुम्हाला गंमत सांगतो, यांच्याच निफाडकरांच्याच कार्यक्रमात बोलताना त्यानं गमतीनं सांगितलं की म्हणलं आज म्हणलं मी महापौरांना एक पॉझिटेड चेक देऊन चेक देऊन ठेवणारे बरं. हा पॉझिटेड चेक त्यांनी स्मारक पूर्ण झाल्यानंतर कॅश करायचा, कारण त्या चेकवर रसिकांचं अभिनंदन आणि शुभेच्छा असं दोन्ही आम्ही दिलेली आहे. दोन वर्षात खरंच हे स्मारक पूर्ण होईल. आणि आता मी तर वडीलधारा मनुष्य, मला असं वाटतं की माझ्या आयातीत तुम्हाला पाहायला मिळाल तर मला खूप आनंद वाटेल माझ्या नावाप्रमाणेच. आणि होईल होईल आपण अपेक्षा ओके सर.